मुंबई नाशिक महामार्गावर गॅस टँकरला भीषण आग, टँकर रिकामा असल्याने जीवितहानी टळली. नाशिकवरून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या गॅस टँकरने अचानक पेट घेतला. आग इतकी भीषण होती की संपूर्ण टँकर या आगीत जळून खाक झालाय. गोठेघर हद्दीत गंगा देवस्थान परिसरात येणाऱ्या रस्त्यालगत मुंबई नाशिक महामार्गावरून आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास नाशिकवरून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरने अचानक पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकाने टँकर रस्त्याच्या कडेला लावून उडी मारली. चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने जीवितहानी टळली. यानंतर आग विझवण्यासाठी तातडीने पाण्याचा टँकर बोलावण्यात आला, परंतु तोपर्यंत अपघातग्रस्त टँकर जळून खाक झाला होता. विजय पिलकर, वृत्त मराठी, शहापूर. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.